अतिशय पळपुट यांचं धोरण आहे. आमची मागणी काय होती, ज्या शिदोरी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना बलात्कारी म्हटलं ते काँग्रेसचं मुखपत्र आहे, त्याच्यावर बॅन लावा. का शिवसेनेत हिंमत नाही आहे? अरे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पाहिले आहेत, मणिशंकर अय्यरने म्हटल्याबरोबर त्याला पोस्टरला जोडे त्यांनी मारले होते आणि यांच्या मांडीला मांडी लावतात, बॅन करत नाही. काय मागणी होती आमची? दोन ओळीचा प्रस्ताव सरकारने आणावा की आम्ही सावरकरांचा गौरव करतो. काय भीती आहे तुम्हाला? काय घाबरता तुम्ही असा प्रस्ताव आणण्याकरता? त्यांनी आणला नाही म्हणून आम्ही आणला आणि तो मान्य केला आहे. भारतरत्न दिलेला नाही असे त्यांनी आरोप केलेला आहे. तुम्ही दोन पत्र लिहिली तरी भारतरत्न का? त्यांना प्रतिप्रश्न विचारू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न द्या असा प्रस्ताव दिलेला आहे. कालांतराने त्यांनाही मिळेल, यांनाही मिळेल, पण अजून मिळालं नाही. म्हणून उद्या जर या सभागृहामध्ये आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला, हे नाकारणार आहेत का? हेच म्हणणार आहेत का की केंद्राचा अजून प्रस्ताव झाला नाही? हे पळपुटं धोरण सोडा, या ठिकाणी सत्तेची लाचारी सोडा. मुख्यमंत्री स्वतः ते असताना, तत्कालीन मुख्यमंत्री असताना दोनदा त्यांनी पत्र लिहिलेत, त्यांनी पत्र पंतप्रधानांना लिहिलेत. पंतप्रधान त्यांच्याच पक्षाचे आहेत, बहुमताचं सरकार आहे, आणि दोन्ही वेळा पत्रांचं उत्तर आलं नाही आहे. किंबहुना ती जी काही मागणी होती त्यावेळी ते भारतरत्न न दिल्यामुळे नाकारली गेली असं आपण समजू शकतो. हा नुसतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान नाही आहे केंद्राकडून, तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे की दोन पत्र लिहिल्यानंतरही तिथे त्यांनी भारतरत्न दिलं नाही आहे. आज जे काही ते करण्याचा प्रयत्न करतात हाऊसमध्ये, महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या जनतेला किंबहुना देशाच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून विरोधक म्हणजे भाजप विशेषतः भाजपकडून सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, त्यांच्या विचारधारेंच्या मुद्द्यांवरती अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मग ते सावरकरांचा मुद्दा असेल किंवा इतर हिंदुत्वाचे अधिक मुद्दे असतील, त्याचबरोबर अयोध्येचा मुद्दा असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती जे आहे ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून वारंवार केला जातोय.